pagi dulu tuh punya Tuhan. Sungai ini punya saya Maji Mangisana Haji Mangisa Haji Amdar Narana Bapati Yanja Prachar Sabela Apliala Sabodhi Karni Sati Alili Apli Khalda Adadmiya Dei Reshi El Bhaiya Sahib Moiti Bati Maharashtra एक युवक मित्र तो आपल्या शेजारच्या तालुक्यातले कंजत तालुक्याचे आमदार दादा पवार व्यासपीठावर बसलेले माझे सगळे सहकारी उस्मान तांबोळे अनेक सगळे लोक आहेत रोहित दादानी आणि भैया साहेबांनी एवढ्या मोठ्या लोकांनी तुमचे नाव घेतले म्हणजे ती छान छोटा माणूस तुम्हाला ग्राह्य धरून तुम्ही सन्मान घेऊ आता सगळ्याचीच नावं घ्यायची पहिले होते न सगळ्याचे फुगले खरंच माझे मी फुगले मगाशी दोघं तिघं म्हणजे माणसं चालली आली नाही म्हणजे रिकामी होऊन परत या म्हणजे काळजी करू नका शेवटचे निसर्गाने दिले ह्याच्यामध्ये काही हे नाही आहे बंधूंनो आज तुमच्या सगळ्याच्या साक्षीने आपण सगळ्यांनी तुताई फुकली आता नवीन फुंकले जुनं थुकले जुनं थुकून द्यायचं आज ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा अनादी काळापासून विजयाचे चिन्ह असलेली जी तुतारी ते नशीब आबाचं त्यांना मिळाली आणि मला वाटतं आबाला बेस ती दाखवल की आता तुतारीकडे जा कुठं जा मिळायचे आणि कुठं कुणाच्या नादी लागू नको दुपारीच तुला काशीला देते आणि आम्हाला सांगितलं या बयाचा की आता रस्ता बदलले की गर्दीची बाब दिवस सगळ्यावर येतात मोहिते पाटलांवर आले माझ्यावर आले नारायणा बाब सगळ्यावर येतात नव्याने एवढं तर काय सांगतो देवावर सुद्धा आले प्रभू रामचंद्राला सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला श्रीकृष्णाला सुद्धा तुम्हाला सांगतो गायी राखाव्या लागल्या ना आणि तुम्ही तर माणसं बंधू या ठिकाणी मला एवढंच सांगायचं बऱ्याच जणांनी विकासावर बोलले सगळ्या गोष्टी पीठ ऐकत आहे रेवडा तुम्हाला मारायचं कैलासवासी नामदरवा जागतापांनी त्यावेळेस महसूस ऐकली होती उजवी धरण आपण या ठिकाणी भैयासाहेब आणला ते धरण म्हणणार होतं दौंडच्या पारगावला आता युट्यूबवर सगळी माहिती मिळते त्या धरणाची पूर्वीची साईट होती पारगाव धनंजय गाडगेल नावाचे एक केंद्रात वजनदार नेतृत्व होतं त्यांनी ती साईट तिकडे घेतली होती मी हे थोडक्यात सांगतो त्यावेळेस कैलासवासी नामदारराव यांनी सगळ्यांनी हात्य धरून आपल्या भारताचे उपपंतप्रधान परराष्ट्र मंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेबांना आग्रह धरून सांगितलं की सोलापूर जिल्हा हा नेहमी आवर्षण प्रवणाच्या प्रवणमध्ये असतो दुष्काळी असतो म्हणून हे धरण आमच्याकडे झालं आणि मला वाटतं ते धरणाची साईट पोचलेला सिलेक्ट झाली फिक्स झाली आणि धरण झालं त्या धरणावरनं सगळं चालू आहे आता दहीगाव चालू आहे रिटेवाडी चालू आहे राजकारण चालू आहे सगळ्याला पाणी पाहिजे माळ्याला पाहिजे सोलापूरला पाहिजे सगळं पाहिजे भविष्यामध्ये ह्या धरणाचं पाणी
औषध होणार आहे. तुमचं समाधान होण्या इतकं पाणी राहणार नाही म्हणून थोरले दादा विजयसिंह मोहिते पाटील यांनी मला वाटतं कृष्णा भीमा स्थिरीकरण ही योजना आली येथे परत भरल्या जावं आणि पोटभर पाणी माझ्या शेतकऱ्याच्या कायाईला मिळावं. हे लोक हे प्लॅन आम्ही आमच्या पूर्वजांनी विचार तुमच्या तीन तीन पिढीचा आधी केलाय. मी ज्यांना 19 आणलं चोळीस लोकांना मलाच दम ठोकायला थांबणार आता गंमत केली जायचं माहिती होत की जे आणले ती गेले दिवस ठेवायचे नाही शेवटायला मला एकच यायचंय कारण आम्ही लोक एकत असल्याशिवाय तुमची तलत जाते. ती त्या दिवशी बाहेर बोललं 1,00,000 पदं वाढली 36 गावात राजा भाऊ 60,000 मत कानून मला 80,000 मत करायची 60,000 मत मला पडतील त्याचा लिडकाचा. आणि त्यांनी सांगितलं यांना परत तलब सुधारायचे. एक मन आहे अहंकार मे तीनों गए अहंकार मे तीनों गए धन वंश और राज्य. अहंकार मे तीनों गए धन वंश और राज्य. ना माने तो देख लो रावण कंस और कौरव को. तू तो लगा झाडाचा पार आहे. आमचं वय 65 झालं आता साठी वालांनी आवाच वय मी त्या जवळपास गेलं असेल 8 दिवसात असेल की आवाज. अरे आम्हाला कुठल्या तरी होत्या जगात मला काही एवढी माहिती नाही.
Roket ini kayak kecoh, diodo, petunjo, petunjo. Maya roket sebenarnya kan. Ada Ruiz Power Gili menerima itu bahasa naik kayak saya pun gini. Coba. Ini saya itu kurang dari itu. Esas dari cina jual kuat ni. Makan lekukan dari orang tu dulu siapa nak jual? Jadi ni dia orang. Ada tu. Malas kalau ni kami dah ada lecak nak untuk tak pelat tu dulu siapa nak jual? Berpilek jual, pilek jual tu mesti nak jual tu mesti sana. Nalinda itu ada tu kau deh. Maka jangan ni dia nari, belum ni dia nari, yuri payshi, yuri payshi. Eh payshi aja bangun di depan mereka. Aku bintang di mana nak aku pergi warta, biasa naya angkat mata. Soalnya putih jangan apa. Muka khati kisah ni putih kita ramai. Gelar. Payshi tadi gajinya halwa itu putra wasa untuk kalian sekarang. Waktu bicarakan, beri jalan saya ini. Soalnya lepas bila dia tak, ada soalnya lepas bila dia tak, mungkin bau tu mungkin bau barat. Asyik peminta ke, mana ni barat ni WhatsApp banyak. Am cuci tu sampai tu mungkin asyik peminta kiri. Di lokal lepas bila dia ni bersesuai. Tumi kau barat. Wasat jadi tu fikir tu kan. Artu sudah matas pada waktu kurang lembut sudah bang bayat mau dah bermisi pola. Tumi yang kiri, wiwek sunyi. Dua kaca bangga. Jangan lapla propen jangan satu tangan. Tambi orang pandi orang ni. Yang lain hendak kerja di kerajaan, siapa tu milih talia? Majen majil lagu nak? Karena bukannya letih tak lezat betul balap ini. Yang dia, mika ubarat main, mika ubarat main, swataj ubarat, kumra prurutta karto kumri landi gara la kumra landi gara jitna hi jangai jalla kailu paye simal amante tumi ka anda gani armaade chi kumri ali itila anda gata gani sondi dia ganuta gira Tapun gitu, pelak juli lar peradaan. 3000 putih jika mazali, 3000 putih jika mazali. Itulah peraya. Aw 3000 putih jika mazali, foto dari tak lama. Nara turun turun doa tiga jenama malas saya itu, istri tu saja rasa saya itu orang saya pat nara berpula, parwa bor gitu tu mungkin nara rasa panggil apa macam? Itu nara berpula ni. Bazar berada bazar, sendiri. Baru dia berjalan. Penyias walaupun jilat, aku menyangkar mana mesti. Mau tempat dan sejak tak pergi pun sedukan. Baca cara bazar itu. Memadat itu masa untuk paling. Kunci di paling ada. Atau dia turun jatuh. Dan khaslah tak pernah. Perkisa, kami nahi, amcu bolcil duka nai,
yang ada mahal karab lala sanjakai desa kaya ala kebut minggu palau cigarin dihai datang sini jelak saja makasih rui dalam saya itu wantri suatala abi menung semesta पुढचं काहीतरी सांगेल पण त्यांनी काय सांगितलं मला वाटतं अभिमन्यू सुभद्रेच्या पोटात असताना बरोबर आहे ना सुभद्रेच्या पोटात असताना बहू बहिणीला विवाह रचना कशी फोडायची हे भगवान श्रीकृष्ण सुभद्रेला सांगत आणि फोडायचं ऐकलं पोटातलं बाळ हुंकारा देत होत आणि सुभद्रा झोपली सुभद्रेला डोळा भिजायला लागला म्हणून श्रीकृष्ण खोडल्यानंतर त्यातनं बाहेर कसं यायचं हे सांगितलंच नाही आणि निघून गेली त्याच्यामुळं अभिमन्यूने व्यूहरचना फोडली आत गेले पण बाहेर येता आला नाही तिथं त्यांचा वध झाला अहो तुमच्या आजोबा म्हणजे श्रीकृष्णच आहे देवेंद्रला फक्त तेवढं सांगितलं दिवसात त्या अभिमन्यूला ती बाहेर निघत नसतो तुला त्यांनी अर्धीच गोष्ट सांगून बारामती घेऊन बसलो माळाव्याला मी सहा वेळा झनपाटी घातली त्यांनी सांगितलं सहा वेळा पण साहेबांनी काही तिकीट दिलं नाही साहेबाची जन्मतारीख किती बारा बारा अंगुण गाव कोणचे बारा होती मग सहा यान पटत तिकीट मिळेल कायसाहेब किती यान पटे राहते पाहिजे मला तुम्ही सांगा तुम्हाला डोके आहेत का काय सहा सहा वेळा आमदार झाला दोघं भाऊ आमदार वर्ग सभापती जिल्हा परिषद सदस्य दूध संघाचा अध्यक्ष घरात येणार होता गावाचं पोरगा सरपंच पद सुद्धा कार्यकर्त्याला आहे पोरालाच लाडक्या बहिणी योजनेच्या अध्यक्ष सुद्धा पोरलाच मग माड्यावाल्याने काय नुसतं बसायचं का म्हणजे मत देत मी काय ज्या शिकलेलं नाही माझं आपलं थोडस बाकड बोलणार त्याला गैरा अर्थ काढत सगळी पद घ्यायच्या घरात दूध संघाची काय अवस्था झाली त्याच्यावर विचार मला तुम्ही सांगा तुम्ही ट्रॅक्टरची एजन्सी ह्यांची खताची एजन्सी ह्यांची तुम्हाला सांगतो रेशमींचं माल व्हायचं टेंडर ह्यांचं हायस्कूल ह्यांचे पेट्रोल पंप ह्यांचे कारखाने ह्यांचे हॉटेल ह्यांचे इथे लोक सांगतात बरं झालं काय काय ते पण नशीब आहे तुम्हाला सांगतो केस करताना लावायचं त्यांना जर कळलं की ह्यातले पैसे वाचले होते बिचारे नाही तर तुम्हाला सांगतो बाबा मामा केस करताना गमतीशीर विषय मला भरपूर बोलायचं
Berbeda pula. Tuhan wajah sesuatu ini. मेल्यावरती काही बरोबर येत नाही असं प्रवचन कीर्तनात बुवा सांगताना तुम्ही सुद्धा इथे साजराचं पाकिट येत त्याशिवाय जात नाही आणि मला म्हणतो बोला बोला पाकिट त्यांची घेत नाही तुमच्यासारखे सगळेच नसतं तुम्ही टाकीचे तुम्ही टाकीचे महाराज उपाय घेणार नाही पण ऊसाच्या पोत्या साखरेच्या पोत्यात बसणार बसल्याशिवाय राहणार नाही गेला तुमच्या रोहित दादा बरोबर नशिबात माणसे तुम्ही लय जाणं तर मी बघतो लय कडक उपास आहे दीड किलो खिचडी खाते बरं असून या विषयाचे मी सगळे दिवाळी नको तर मला या ठिकाणी बदलून सांगायचं की आता रोहिता भैयासाहेब पवार साहेब यांनी आपल्या तालुक्याची जबाबदारी घेतली प्रतिनिधित्व किंवा निमित्त आभार आपल्याला तुकारीकडे बघायचं पवारसाहेबांकडे बघायचं मी सांगणार होतो रोहिता की तुमचे चिन्ह बदललं म्हणून त्यावेळेस तुकारीने 8,000 आणले घड्याळ असलं असं तर नसून घड्याळ सगळ्यात दलित्र चिन्ह 10:10 अकरा मुलींचा मृत्यू त्यावेळेस झालाय तुम्ही इतिहासात गुगलवर बघा घड्याळाची काय परिस्थिती त्यांनी ते घेतलं होतं आपण म्हणतोय नाही ती साडेसाती आठवली ती पुतण्याला आठवली त्याने घड्याळ घेतलं बस आता तुम्ही आता हिंदू पाहिजे म्हणून मला सांगायचं की उद्या तुमचं राष्ट्रवादीचं असू द्या असू द्या जरी असं तर खरं बोलतो कुठलाही पेताडा चुकीचं बोलत नाही नगरपालिकेचं इलेक्शन होतं नगरपालिकेचं इलेक्शन होतं भैयासाहेब 25-30 वर्ष झाली त्याला आमचे बाबू काका उभा केले ते आहेत आता 85 वर्षाचं वय त्यांचं त्यांना कीर्तन व्हायच्या विरोधात उभा केलं होतं आणि प्रचारासाठी आम्ही रंगापुरात चाललो होतो तर आम्हाला बहिणीच्या पार्टीच्या माणसांना भेटायचं होतं त्या काळात तर आम्ही सागर टाकी चालू होते पिक्चर सुटल्यानंतर पूर्ण शांत झाल्यानंतर आम्ही भेटायला गेलो मग जाताना गाडी बिडी द्यायची नाही मग त्यांच्या मुलावर आम्ही दोघं बसून गेले अशी मोकलं घेतलं सगळं बांधून त्या म्हणजे आमच्या घरच्यांनी सुद्धा आम्हाला ओळखलं नसतं वसुशीत सांगतो तुम्हाला काय आणि त्या पुलावर उभारतो बाबू काका जैन समाजाची पुलं खूप अंधार आहे म्हणजे आणि आपण का आले ते सगळं बांधले एखाद्याला चोर फिर वाटतं तर आपल्याला मारतील म्हणजे म्हणजे नाही काका थांबा जात घेऊन कोणी उठलं ना पुन्हा एक दाब गेला कोण नसेल काका पुत्री लागली भुकाय आम्ही गपचूप उभारलो काही बोलायचं ते तेवढ्या नशेत म्हणलं त्या पूल पूल असं बरं आहे त्याला गाठ सोडून असतं त्या गाठ सोडून हलवायला आता गाठ सोडून हलतो का पण ते प्यानारा त्यातनं द्वारात म्हणाल मत मागायला म्हणलं मत मागाय
दगड़ गुतुल्यात आणि कुत्री मोकळी सोडल्यात माझ्या म्हणजे ज्याला मागायला येतो त्याला सुद्धा वळखायला येत नाही घेणे आम्हाला वळ गमतीशीर गोष्ट की लवड कधी बोलत नाही. आणखी एक गोष्ट सांग, एक म्हातारा दारू पेत होत लई बायासाहेब तुम्हाला एक पुढे भाषणात उपयोग घेऊ नये कारण महर्षींची झलक तुमच्यात येईल आणि महर्षी असे पिशेले सांगायचे. ग्रामीण भागातली गोष्ट खूप दारू पेत होती. ते दारूडं काय पेते जास्त वडील म्हणून तुम्हाला सांगतो मुलांनी आपलं रानातच ठेवलं त्यांना गावात येऊन देतो. पण दिवाळीचा सण होता बाजार होता आता जसा आहे मग घरी सगळीच कामात गुंतलेली होती. मग त्याला म्हाताऱ्याला सांगितलं की आबा नाही आबा नको म्हणा मामा येणाऱ्या म्हाताऱ्याला होतो नाव द्यायचं होतं म्हणून म्हणलं नेमकी तुमची नाव आली म्हणजे म्हाताऱ्याला पाठवलं म्हणजे जेव्हा दिवाळीचा बाजार घेऊन या पोरांचा येते गुढीवरती पिशव्या पिशव्या लागले त्यावेळी डुगडुग मोटरसायकल काही नव्हता जुना काळ्या आणि तो आणि पोराने ताकीद दिलं सुनांनी ताकीद दिली आजीने म्हणजे त्यांच्या मंडळीने ताकीद दिली दारू प्यायचे नाही म्हणजे बाजार घेऊन यायचा. जेव्हा म्हणजे आमच्या शिर्जीच्या दुकानी तिथं सांगितलं आपल्या खात्यावर ह्या यादीप्रमाणे बाजार आण. माता घोड्यावर गेलं बाजार आणला बाजार घोडीवरती बांधला चिवला सगळा म्हातारा घोड्यावर बसलं पूर्ण जुने चार मित्र आले आता म्हणजे 12 महिने 2 वर्ष झाले द्राक्ष भेटले आमचं म्हाताऱ्याला बी आनंद वाटला जुने भेटले दोस्त विचारपूस झाली त्यावेळेस 90 फिरती बांधली नव्हती बाटली बी नव्हती तेव्हा कोप कोप म्हणायचं कोप काय नाही तर ग्लास चलला काय थोडी थोडी जिवल्या दिवसांनी गाडी पाहिजे नाही म्हणलं पोरांनी सोन्याने टाकत काय म्हणजे थोडीशी घ्यायला काय होतं म्हणजे गोहड्यावरून सुद्धा खाली होतं म्हणून म्हणजे नाही कसं असतंय काय म्हणजे उतरले बिचारे त्यांचा जो कोटा होता कोटा पूर्ण झाला म्हातारं जिव्हा लागलं पण दोस्त ते दोस्त असतात त्या 4-5 जणांनी उचलून म्हातारं घोड्यावर बसवलं पण ती बी फुल जिंकलेली होती त्याने म्हातारं घोड्यावर बसवताना उलट बसवलं म्हाताऱ्याचं तोंड झालं शिफ्ट तिकडं पण घोडं चांगली होती थोडी बायासाहेब ती वस्तीवर घेऊन गेली म्हाताऱ्या पण ते पुढं ठेवलेला बाजार पडला रस्त्यात. घरी गेल्यावरती मुलाने बघितलं डॉक्टरला हात मारला काय म्हणलं सांगून सुद्धा असं वाटतं मोडी उभारल्यावर बापाला पोरला म्हणला काय म्हणला तुम्हाला बाजाराला पाठवलं सणाचा बाजार सगळा बाजार पाडून आला तुम्ही म्हातारं रुबावत म्हणलं अरे बाजार पडला तर पडू दे म्हणला उद्या आणतो पोळीचं तोंड पडलं त्याचं का ते कुठून आणतो हे खाल्लं बोलते ती तालुक्याची स्थितीच सांगते पण तुमच्या आमच्या लक्षात येत नाही तोंडच पडलं आपल्या विकासाचं म्हणून दारोड्याला नावं ठेवायचं नाही ते कधीच लाभार बोल अरे तुम्ही मुलांनी शिकी बात खेळ मग आज 3000 कोटीचा विषय असं शासकीय कार्यालय बाहेर द्यायचं असं एक विरा इथे स्टँड त्या जागेचा सौदा झाला असं बंधून आपल्याला या सगळ्या गोष्टी मी ओळखलं आणि ह्या ओळखूनच मी तुम्हाला सांगतो त्यांचा पाठिंबा काढला. मला जास्त दिवस ठेवायचा नाही
काय प्रॉपर्टी आहेत, काय इस्टेट आहेत, मी जवळून बोलतो. मला वाटतं राजून द्यायचं आहे प्रवास. हां तुम्हाला सुद्धा दोन बऱ्यात एखादल्या केले एवढा आमचं जवळ झालं. मी काय सांगतो, तुम्ही घरं गाड्या बनवले फ्लॅट, म्हणजे त्यांना माहीत सुद्धा नाही त्यांची इस्टेट कुठे. मग आला कुठ नाही एवढा पैसा आला कुठ नाही. आणि त्यांनी सांगितलं आता एक कारखाना बिरखाना इकलाय, त्यामुळे तुमच्या वसाच्या शाश्वती किंवा त्या भरोशा राहायचं नाही. शीतला कारखाना मला त्यांनी कधी पैसे दिलाय. पण आता गंम काय शिवणार आहे तू बघतो. परवा मी एक जो काय करत आहे ह्याच्यावर बघितला बघा ते काय असतो छोट्या छोट्या क्लिप असते रील्स शॉर्ट्स काय असेल ते असेल. त्यातले दोघ जण नवरा बाईक आले, एक बाईक पोराला घेऊन जवळ उभा होती तुमच्या आलं मोबाईल वरती तोवरती कुत्र्याच्या तिथे घेऊन आलेले बघा टॅमिलियन जातीचं सिद्धार्थ. आणि तो म्हणतो काय बहिणी गेलता का माताला, बहिणी गेलते की बहिणी कोणाला दिलं, ज्यांनी मला 3000 रुपये दिले त्यालाच दिलं असं त्या क्लिप वरून काय. ते म्हणते तुम्ही कुठे गेलता की काय पुत्र एखादा आणायला, ती म्हणते केवढ्याला आणलं म्हणतो 5000 आला त्या पुरीचं त्या 3000 ज्याला मिळाले ती म्हणली त्यांनी दिले त्याला मत द्यायचं तुझं पूर्ण जवळ उभा असतो त्या बाईचं. ती म्हणत बघ ना मी कुत्र्याची किंमत तुझ्यापेक्षा जास्त. बघा लबाड्या भ्रष्टाचार चुकीच्या मार्गाने भरपूर पैसा कमवला. आता तुम्ही ठरवा तुमची किंमत काय. आणि हे एक लक्षात घ्या बंधू, स्वैराची संपत्ती आणि भाऊकी जवळ काय उद्योगाचं नसतं. उद्या संसद पट्टू त्या आधी शक्ती आधी मायाच वाटते मला सुप्रियाताई तिचं वकृत्व तिचं पवारसाहेबांपेक्षा सरस वाटते. ती उद्या पण सत्यभाव महाराष्ट्राची CM होईल आणि भविष्यात पवारसाहेबांचं स्वप्न महाराष्ट्र सुजलाम सुफला बळीराजाचं राज्य येईल, ज्यांच्या हाताला काम नाही बेरोजगार आहेत त्यांना काम मिळेल, सगळ्याला तुम्हाला सांगतो न्याय मिळेल. म्हणून पवारसाहेबांची तुतारी आपण आता हातात घेतली आबाच्या माध्यमातून. आणि कॅबिनेटमध्ये सुद्धा हे जाणार रोहित दादा सुद्धा, बयासाहेब रणजित दादा सुद्धा वर जाणार आणि प्रत्येक वेळेस मी प्रचाराला येणार. या आमचं काय काय बघता का तुम्ही जे हसतात आमच्याकडे एकच खेळ अभिषेक करा अभिषेक करा. बरं असू दे असू दे काय हरकत नाही. आमचं वय आशीर्वादाचं झालं आहे आमचं 100 वय वय गिरीतेने तुमची सेवा तर तुम्ही त्याला स्वीकारा. त्या ठिकाणी मी सांगतो मी कधी म्हणणार नाही, मी काय एवढा मोठा नेता नाही की असं म्हणणार नाही माझ्या मुलाला माझ्या नातवाला मी तुमच्याकडे सोपून चालवे आहे. त्या भागडीत मी पाडणार नाही बापूराव, मी एवढंच मानणार आहे. चालली चांगली झुकल्यावर तुम्ही केली मेहनत तर स्वीकारा. माझ्या वडिलांनी सांगितलं हे जिथं बसले दिले सर स्टेजवर आपलं मराठी लोकांचे स्टेज त्यांच्या विरोधात मी उभा करतो नगरपालिकेला सविता ताई. त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला सांगून इतकं खवळले होते आता इथं वेळ नाही किले ताटकळले मला फॉर्म काढायला लावला आणि ह्यांचा प्रचार करायला लावला. खरे कोणी गेले सर
ही वस्तुस्थिती हे रक्त हे संस्कार आमच्यात आहे. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे बंधू, आम्ही केला आपण भविष्याचा बघू, ह्याला कुणाला बनवून द्यायचं नाही. मी आताच बोलणार आहे. मग तुम्हाला सांगतो कैलासवासी नामदेवराव जगतापर्यंत ते हितपर्यंत सगळा राजकीय प्रवास आणि घटना मी तुमच्या पुढे निश्चित सांगत. पण आज पवार साहेबांच्या हत्येला उलो द्या, भैयासाहेबांच्या द्या, रुईदाराच्या द्या, माझ्या द्या, आणि नारायण बाबाच्या पाठीशी आपण खंबीर उभं राहावं अशी तुम्हाला हा जोडून विनंती करतो.